छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. नाशिकच्या कार्यालयामध्ये पत्र पाठवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. अज्ञात व्यक्तीकडून भुजबळांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. भुजबळांच्या पोलीस सुरक्षेमध्ये वाढ करा कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय. मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. अज्ञात व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी भुजबळांना दिलेली आहे. भुजबळांच्या पोलीस सुरक्षेमध्ये वाढ करा अशी कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे. छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे. नाशिकच्या कार्यालयामध्ये पत्र पाठवत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मीनाक्षी म्हात्रे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. मीनाक्षी, छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आलेली आहे, काय नेमकं पत्रात म्हणण्यात आलंय? नक्कीच, कारण छगन भुजबळ यांना या आधीही जीवे मारण्याची धमकी आलेली होती आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की नाशिकच्या कार्यालयामध्ये पत्र पाठवून चक्क त्यांना जीवे ठार मारण्याची ही धमकी जी आहे ती आलेली आहे. या पत्राद्वारे आपण पाहू शकतो की ठार मारण्याची सुपारी जी आहे ती घेतली असल्याची माहिती यामध्ये लिहिलेली आहे. कारण अज्ञात व्यक्तींकडून त्यांना ठार मारले जाईल असं एका व्यक्तीने पत्राद्वारे माहिती दिलेली आहे. त्यामुळे एकूणच आपण या पत्रामध्ये जर आपण माहिती पाहिली तर त्यामध्ये ऍड्रेस दिलेला आहे, सोबतच फोन नंबर देखील दिलेला आहे ज्यामध्ये या व्यक्तीकडून आपल्याला धोका आहे आणि एकूण 5 जण आहेत ते रात्रभर तुमचा शोध घेत फिरत आहेत. यामध्ये त्यांनी ऍड्रेस देखील दिलेला आहे की सागर हॉटेल समोर जे शॉप आहे या शॉपच्या समोर त्या ठिकाणी तुमच्यावरती हल्ला करण्यात येईल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे. शिंदे नावाचा व्यक्ती आहे यांनी ही माहिती दिलेली आहे पत्राद्वारे. त्यांच्या नाशिकच्या कार्यालयामध्ये भुजबळांचं जे नाशिकचं कार्यालय आहे तिथे हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. सध्या आपण पाहतोय की पोलिसांनी या बाबामध्ये सुरक्षा व्यवस्था जी आहे भुजबळांच्या बाबतीमध्ये सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवावी अशी देखील कार्यकर्त्यांची मागणी जी आहे ती यावेळी केली जात आहे. त्यामुळे सगळ्या बाबींनी आपण पाहू शकतो की पोलीस जे आहेत, पोलीस प्रशासन जे आहे ते या सगळ्याच तपासणीची तपासणी करत आहे आणि सोबतच आपण पाहू शकतो की हा पत्र कुठून नेमकं आलेला आहे आणि पत्रामध्ये जी माहिती दिलेली आहे या माहितीवरती नेमकं कोण राहते, हा फोन नंबर कोणाचा आहे याचा शोध जो आहे तो आता पोलिसांकडून घेतला जात आहे. मीनाक्षी, खरं तर छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन करतात, सभा घेत फिरतात, त्यामुळे त्यांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने पोलीस पावलं उचलत आहेत. मात्र अशा पद्धतीने धमकी आल्यामुळे छगन भुजबळ यांचे जे दौरे सुरू आहेत या संदर्भामध्ये काही अपडेट मिळतीये का? नक्कीच, कारण आपण पाहतोय की मागच्या अनेक महिन्यांमध्ये ओबीसीचा मुद्दा असो तो धरून लावलेला आहे. मराठा आरक्षणावरून ज्या पद्धतीत मागण्या केल्या जात आहेत या मागणीविषयी कशा पद्धतीत छगन भुजबळ जे आहेत ओबीसीच्या वतीने ठाम आपली भूमिका मांडून आहेत यावरूनच आपण पाहतोय की कुणीतरी अकट रचला असावा किंवा मग ज्या पद्धतीत त्यांना धमकी. संपूर्ण सविस्तर माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.